राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा कैवारी हा जनतेचा श्वास असे तो मराठ्यांचा सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा माझ्या लाडक्या राजाचा छत्रपती शिवरायांचा ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईची मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला ज्याला बाईची आई कळाली ना तो जिजाऊंचा शोभा झाला तो जिजाऊंचा शोभा झाला उपस्थित आदरणीय प्राचार्य वंदनीय गुरुजन वर्ग वैद्य जमलेल्या मित्र मैत्रिणी मी संग्राम मनसुडे इयत्ता नववीचा विद्यार्थी आज आपल्या समोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द बोलण्यास उभा आहे. सर्वप्रथम रेषेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव घेतल्यावर सुद्धा आमच्या छत्या अभिमानानं फुटतात. मरणाच्या दारात उभा असल्यांना बारा हत्तीचं बळ संचारत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा बाळाचा मुद्रा. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. सारा महाराष्ट्र अन्याय अत्याचार जुलूम यांच्या काळातच थरथरात झकाळला होता आणि अशातच कुठल्या तरी दैवी शक्तीचा साक्षात्कार घडावा अशी घटना घडली. 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. मित्रांनो, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. मुघलांच्या कैदेत अनेक मराठा सैनिक कितपत पडले होते. स्त्रियांची अमृत लुटली जात होती. शेतकऱ्यांना कुणी काय वारी नव्हता आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक धर्मक्ता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जन झाली. तो सोन्याचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी थोर माता जाऊनच्या पोटी सिंह जन्माला आला. मित्रांनो, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक राजे महाराजे होऊन गेले. परंतु छत्रपती होणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या जीवावर आम्हाळभर शौर्य गाजवलं. शिवाजी महाराजांना थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपल्या देवाला देव अंगात तुळस आणि मंदिरावर तुळस पाहायला मिळतो ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. वेळी शस्त्र उचलले म्हणून या भगवंत विश्व राहिले. राजे राजे तुम्ही होता म्हणून हे हिंदवी स्वराज्य पाहिले. राजे तुम्ही होता म्हणून हे हिंदवी स्वराज्य पाहिले. जगद्गुरु तुकोबारायांनी बालसुभाष वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती पदवी दिली. तोपर्यंत भारतासह जगात अनेक राजे महाराजे शहा बादशाह होऊन गेले. परंतु जगातील छत्रपती होणारा पहिला मानव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी त्यांना पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी गणिमी गावा वैश्य शक्तीच्या जोरावर अनेक गड किल्ले जिंकले व माता जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न साकार केले. मध्ययुगीय कालखंडामध्ये युरोप सारख्या राष्ट्रात जनता राजेरांना ठेचून मारत असताना भारतातील कष्टकरी शेतकरी समाज माझ्या राजाला राजा बनवत होता. म्हणूनच जगातील सर्वोच्च आदर्शांचा मानबिंदू म्हणजे शिवाजी महाराज. प्रत्येकालाच आपलं वाटणारा महामानव म्हणजे शिवाजी महाराजच. शिवाजी राजा जर आमच्या देशात होऊन गेला असता तर आमच्या मुलांना काल्पनिक स्पायडरमॅन सुपरमॅनच्या कथा आम्हाला सांगाव्या लागल्या नसत्या. ही पाश्चात्य अमेरिकन युरोपियन राष्ट्रांची भावना आहे. अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठामध्ये MA पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजीची मॅनेजमेंट करू अमेरिकेत तेही जाऊ द्या. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांवर धडा आहे एक आदर्श राजा कसा असावा. पाकिस्तानात जगातील सुमारे 110 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतात. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. परंतु जाता जाता तेच इंग्रज गव्हर्नर म्हणतात शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तर या इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा कधी पाहता आला नसता. या इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा कधी पाहता आला नसता. असे उच्चार करून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. जनतेला एक लोककल्याणकारी पराक्रमी व एक आदर्श राजा मिळाला. जगातील असा एकमेव राजा आहे ज्या राजासाठी त्या काळची प्रजा सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली असे. शाहिस्तेखानाचे जेव्हा बोट छाटली तेव्हा शाहिस्तेखान धावत आली पडत होता. त्या विजयाकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली हुजूर गजब हो गया कोणारा धन शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला सांगतो चुप कर बगली ये शिवा किसी की उंगली काट सकता है. ये शिवा किसी की गर्दन मार सकता है. पर ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता है. किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता है.
शत्रुराजी आपल्या चरित्रावर अभिमान वाटावा असे म्हणजे आमचे शिवराय। शिवाजी महाराजांचा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान व महाराष्ट्राची शान आहे। संपूर्ण विश्वासाठी आज ते विश्ववंदनीय आहे। शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले। स्वराज्य रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा कित्येक मराठा मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपले प्राणपणास लावले। त्या राजगावच्या पाटलानं राजा तुमच्या आई बहिणीची अब्रू लुटली, त्या पाटलाची हातपाय करून कलम करून चौरंग केला त्याचा। पण आज आमच्या आई बहिणीच्या संरक्षणासाठी आम्ही आमच्या कैवाराची शोधाशोध करतोय राजन। ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची। म्हणूनच मला म्हणावंच वाटतं की राजन तुम्ही पुन्हा जन्माला यावं, राजन तुम्ही पुन्हा जन्माला यावं। शिवाजी महाराजांनी थोडक्यात मुठभर मावळ्याच्या जीवावर आभाळभर शौर्य गाजवलं। सह्याजीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिव निधीवर प्रकटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला। ज्या राजासाठी ज्या राजाचं नाव घेतल्यास सुद्धा आमच्या सध्या अभिमानाने फुटतात। त्या राजाला जाऊन बरीच वर्ष झाली, तरी आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध होतो। आजही संभाजी महाराजांच्या नावाने जो महाराष्ट्र उभारला, त्या संभाजी महाराजांनी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत आपली चांबडी चोरून घेतली, त्या संभाजी महाराजांच्या रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला। अंगावरती अवघे शिल्लक राहिले नव्हते, तरी माझा राजा झुकला नाही। अंगामध्ये रक्त, अरे हनुमानाला सिंदूर फसावा असा माझा राजा दिसत होता, तरी माझ्या राजाने बलिदान दिले। कोणासाठी दिलं? तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं। आज तुमच्या आणि माझ्या बाबाच्या नावावर जे सातबारे येतात ना, त्या सातबाऱ्याचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहे। 385 वर्ष झाली, अजूनही माझ्या राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती। 385 वर्ष झाली, अजूनही माझ्या राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती। 18 पगडी जात समान मी माझ्या राजाची करते आरती। अरे राजाकडे बघितलं जरी तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती। आणि असा राजा त्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला। पावन झाली या महाराष्ट्राची धरती, पावन झाली या महाराष्ट्राची धरती। असा होता हा महाराष्ट्र। वासुदेवाच्या भूपणाने संतांच्या अभंगाने भरून गेलेला होता हा महाराष्ट्र। जिथे आज आम्हाला अभंग ऐकायला मिळायचे, तिथे आम्हाला गाणे ऐकायला मिळत आहेत। जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। तुझ्या विना जाणार आणि माझ्या नशिबाचा काय वडापाव। ही परिस्थिती या महाराष्ट्राची। आज आम्हाला हेच कळत नाही की आमचा महाराष्ट्र बदलला आहे का आमच्या महाराष्ट्रातली माणसं। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी असे म्हणणारे नामदेव महाराज आम्हाला कधी पाहायला मिळाले नाही। पण तू मेरी ना हो सकती, तू किसी की ना हो सकती असे म्हणणारे योग मात्र आज आम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहे। शिवाजी या नावाचं गुंड वाचतंय का? जीवाशी असा शब्द तयार होते। जे आयुष्यभर जीवाशी खेळले ते शिवाजी। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला। एक लोककल्याणकारी पराक्रमी एक आदर्श राजा काळाच्या पडद्याआड गेला। शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा आणि उत्साह देतात। अशा राजाबद्दल बोलताना माझे शब्द अपुरे पडतात, अशा राजाचा जय जयकार झालाच पाहिजे। प्रमुख प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। माझ्या भाषणात या ठिकाणी पूर्ण विराम देतो। जय हिंद।